नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण इयत्ता 10वी, विषय विज्ञान व तंत्रज्ञान। या विषयाची 2017-18 आलेली प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे, उत्तरांसहित व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, स्थायूला उष्णता दिल्यानंतर त्याचे द्रवस्थितीत रूपांतर होते त्या प्रक्रियेचे नाव। पर्याय आहेत एक केंद्रीकरण, दोन बाष्पीभवन, तीन वितळणे, चार ऊर्ध्वपातन, आणि उत्तर आहे वितळणे। प्रश्न दुसरा, या ठिकाणी एक आवर्त सारणी दिलेली आहे। वरील आवर्त सारणीत दाखवलेल्या मूलद्रव्यामधील धातू गुणक्रम योग्य कोणता? पर्याय आणि पर्याय आहेत के एम जी ए एल बी, बी ए एल एम जी के, ए एल एम जी बी के, एम जी ए एल के बी, आणि योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक एक के एम जी ए एल बी। प्रश्न तिसरा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा पदार्थ आम्ल सोडा अग्निशमनासाठी वापरतात कारण तो आम्लाच्या सान्निध्यात येताच रिकामी जागा निर्माण होतो। पर्याय हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, आणि उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड। प्रश्न चार, कॉपर ऑक्साईड प्लस H2 इज इक्वल टू कॉपर प्लस H2O या अभिक्रियेत ऑक्सिडीकरण आणि क्षपण होणारे पदार्थ। कॉपर ऑक्साईड आणि H2O, H2 आणि कॉपर ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड आणि H2, कॉपर आणि H2, उत्तर आहे H2 आणि कॉपर ऑक्साईड। प्रश्न पाच, ढगाचे विखुरलेली अवस्था आणि पृथक्करण माध्यम हे आहेत। विखुरलेली अवस्था आणि पृथक्करण माध्यम, स्थायू पृथक्करण माध्यम वायू, द्रव पृथक्करण माध्यम वायू, वायू पृथक्करण माध्यम वायू, द्रव पृथक्करण माध्यम द्रव। तर उत्तर आहे विखुरलेली अवस्था स्थायू आणि पृथक्करण माध्यम वायू। प्रश्न सहावा, एका पदार्थाच्या एका लहान कणात अणु किंवा रेणू किंवा आयनांची निश्चित स्वरूपात समान संख्या असते त्यात, आणि पर्याय आहेत 12.0 g/13C, सेकंड 13.0 g/12C, 3 12.0 g/12C, 4 13.0 g/13C, आणि उत्तर आहे 12.0 g/12C। प्रश्न सातवा, एक्स वाय आणि झेड या तीन मूलद्रव्यांचे अनुक्रमांक अनुक्रमे 8, 12 आणि 17 असे आहेत, यापैकी कोणती मूलद्रव्ये एकाच आवर्तनात असतील? पर्याय एक एक्स आणि वाय, दोन झेड आणि एक्स, तीन वाय आणि झेड, चार एक्स वाय आणि झेड, उत्तर आहे एक्स आणि वाय। प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणती संयोग अभिक्रिया आहे? आणि चार पर्याय दिलेले आहे, ब्रोमिन आणि इथेन, CH3CH3 ची सूर्यप्रकाशातील अभिक्रिया, सहज सल्फ्युरिक आम्लाची इथेनॉल बरोबरची अभिक्रिया,
हायड्रोजन ब्रोमाइडची प्रोपेन बरोबर अभिक्रिया, इथॉनिक आम्ल ची सहज सल्फ्युरिक आम्लाच्या सानिध्यातील इथेनॉल बरोबरची अभिक्रिया, आणि उत्तर आहे ब्रोमीन आणि इथेनची सूर्यप्रकाशातील अभिक्रिया. प्रश्न 9, आवर्त सारणीतील तिसऱ्या आवर्तनातील हे मूलद्रव्य ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून M2O3 हे ऑक्साईड बनते, तर M म्हणजे कोणते मूलद्रव्य? आणि पर्याय आहेत सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, आणि उत्तर आहे ॲल्युमिनियम. प्रश्न 10, हायड्रोजन सल्फाईड H2S या संयोगाच्या एका रेणूतील घटकांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर हे? पहिला 1:32, 1:16, 3:32, 1:8, आणि उत्तर आहे 1:16. प्रश्न 11, कमी क्रियाशीलतेच्या धातूच्या ऑक्साईडचे कोकच्या साह्याने केलेल्या क्षेपणात एक वायू उत्सर्जित होतो, हा वायू श्वसनास अतिशय विषारी आहे, तो वायू कोणता? पर्याय 1, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन मोनॉक्साईड. तर उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड. प्रश्न 12, अणूसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 1, इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू प्रोटॉनची संख्या लेस दॅन अणुअंक लेस दॅन वस्तुमानांक. इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू अणुअंक लेस दॅन वस्तुमानांक. तिसरा, इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू न्यूट्रॉनची संख्या लेस दॅन अणुअंक लेस दॅन वस्तुमानांक. चौथा, इलेक्ट्रॉनची संख्या लेस दॅन प्रोटॉनची संख्या लेस दॅन अणुअंक लेस दॅन वस्तुमानांक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू अणुअंक लेस दॅन वस्तुमानांक. प्रश्न 13, खालीलपैकी कोणती विस्थापन अभिक्रिया आहे? पहिला HgL + CuSO4 AQ. सेकंड AuS + AgNO4 AQ. थर्ड ZnS + FeSO4 AQ. फोर्थ FeS + ZnSO4 AQ. आणि पर्याय आहे ZnS + FeSO4 AQ. प्रश्न 14, पी आणि क्यू या दोन पदार्थातील अभिक्रियेतून आर हा गोडसर वासाचा पदार्थ उत्सर्जित करतो, खालीलपैकी कोणती विधान या अभिक्रियेबाबत योग्य आहे? अभिक्रिया प्रकार, अभिक्रियाकारक पी आणि अभिक्रियाकारक क्यू. तर अभिक्रियेचा प्रकार आहे पहिला संयोग, अभिक्रियाकारक अल्डिहाइड आणि अभिक्रियाकारक क्यू आहे किटोन. दुसरा प्रकार आहे निर्जलीकरण, अभिक्रियाकारक पी अल्कोहोल, अभिक्रियाकारक क्यू अल्डिहाइड. अभिक्रिया प्रकार 3, साबणीकरण, अभिक्रियाकारक पी ईस्टर, अभिक्रियाकारक क्यू सोडियम हायड्रोक्साईड. त्यानंतर अभिक्रिया प्रकार 4 आहे इस्टरीकरण, अभिक्रियाकारक पी कार्बोक्झिलिक आम्ल, अभिक्रियाकारक क्यू अल्कोहोल. आणि उत्तर आहे अभिक्रिया प्रकार इस्टरीकरण, अभिक्रियाकारक पी कार्बोक्झिलिक आम्ल आणि अभिक्रियाकारक क्यू अल्कोहोल. प्रश्न 15, ताज्या दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यास सामू म्हणजेच pH यावर काय परिणाम होतो? कमी होतो, वाढतो, तोच राहतो, उदासीनतेकडे झुकतो? उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 16,
सोडियम क्लोराइड NaCl च्या द्रावणाची सिल्वर नायट्रेटच्या म्हणजे AgNO3च्या द्रावणाबरोबर क्रिया केली तर ती रासायनिक क्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? अ दुहेरी विस्थापन अभिक्रिया, ब विस्थापन अभिक्रिया, क अवक्षेपण अभिक्रिया, ड विघटन अभिक्रिया. पर्याय आहेत एक अ आणि क, दुसरा ब आणि ड, तिसरा अ आणि ड, चौथा क आणि ड. आणि उत्तर आहे अ आणि ड. प्रश्न 17. बटाटा चिप्सची पाकिटे नायट्रोजन वायूने भरतात कारण पुढीलपैकी काय टाळण्यासाठी? पर्याय गंजणे, खवटपणा, क्षपण, विघटन. आणि उत्तर आहे खवटपणा. प्रश्न 18. पी आणि क्यू या वेगवेगळ्या ऑक्साईडमधील अभिक्रिया खालील प्रकारे दर्शवली जाते. पहिलं, पीची HCl बरोबर पण NaOH बरोबर अभिक्रिया नाही. 2. क्यूची HCl आणि NaOH या दोन्ही बरोबरची अभिक्रिया. वरील अभिक्रियावर आधारित खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे? पहिला, पी उदासीन आणि क्यू अल्कधर्मी, पी हा उभयधर्मी आणि क्यू हा आम्लधर्मी, पी हा आम्लधर्मी आणि क्यू हा अल्कधर्मी, पी हा अल्कधर्मी आणि क्यू हा उभयधर्मी. आणि उत्तर आहे पी उदासीन आणि क्यू अल्कधर्मी. प्रश्न क्रमांक 19. आर हा शुभ्र पदार्थ केक तयार करण्याच्या क्रियेत नेहमी वापरला जातो. आर हा कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ आणि एस हा शुभ्र अल्कधर्मी स्वरूपाचा पदार्थ मुक्त करतो. तर आर आणि एस हे कोणते पदार्थ आहेत? पर्याय आहेत आर हा Na2CO3 आणि एस हा NaHCO3 आहे. आर हा NaHCO3 आणि एस हा Na2CO3 आहे. आर हा CaCO3 आणि एस हा CaO आहे. आर हा CaO आणि एस हा CaCO3 आहे. तर याचं उत्तर आहे आर हा NaHCO3 आणि एस हा Na2CO3 आहे. प्रश्न 20. पाण्याच्या एका मोलमधील अणूंची संख्या किती असते? पर्याय 1, 6.022 × 10⁻²³. सेकंड, 18.066 × 10⁻²³. थर्ड, 12.044 × 10⁻²³. फोर्थ, 24.088 × 10⁻²³. आणि उत्तर आहे फर्स्ट, 6.022 × 10⁻²³. प्रश्न 21. ओझोन वायू हा अतिविषारी असूनही अतिमहत्त्वाचा म्हणून ओळखला जातो कारण? पर्याय, उच्चस्तरीय वातावरणातील अतिनील किरणोत्सर्जनापासून आपले रक्षण करतो. दुसरा, विघटन होऊन श्वसनासाठी योग्य असलेला ऑक्सिजन पुरवतो. थर्ड, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण क्रियेस मदत करतो. 4. शीत कपाटात वापरला जातो. प्रश्न, तर याचं उत्तर आहे पहिला, उच्चस्तरीय वातावरणातील अतिनील किरणोत्सर्जनापासून आपले रक्षण करतो. प्रश्न 22. रहमानने ताजी तयार केलेली चुन्याची निवळी ए आणि बी अशी नावे असलेल्या दोन परीक्षा नळ्यात घेतली. त्याने तोंडातून एमध्ये 3 ते 4 मिनिटे हवा फुंकली, फुंकनळीने फुंकली आणि बी परीक्षा नळी तशीच न आलवता ठेवली. काही मिनिटानंतर ए परीक्षा नळीतील चुन्याची निवळी दुधी झाली. या कृतीतून रहमान दाखवतो की पर्याय, फुंकनळीने फुंकलेल्या हवेत ऑक्सिजन नाही, चुन्याच्या निवळीत ऑक्सिजन नाही, फुंकनळीने फुंकलेल्या हवेत ऑक्सिजन आहे, फुंकनळीने फुंकलेल्या हवेत कार्बन डायऑक्साईड आहे. आणि उत्तर आहे फुंकनळीने फुंकलेल्या हवेत कार्बन डायऑक्साईड आहे. प्रश्न 23.
आपल्या तोंडात स्त्रावलेला द्रव स्राव अन्नाचे चलन व गिळणे सोपे करण्यास मदत करतो तो घटक म्हणजे पर्याय जठररस, संप्रेरके, लाळ आणि पित्तरस. आणि उत्तर आहे लाळ. प्रश्न 24. प्रथिनांचे पचन करण्यास उपयोगी असणारा स्वादुपिंडातील विकर ओळखा. पर्याय एक ट्रिप्सिन, दोन लायपेज, अमायलेज, पेप्सिन. आणि उत्तर आहे ट्रिप्सिन. प्रश्न 25. मानवाच्या हृदयाच्या आकुंचनावेळी असलेला प्रमाणित कमी रक्तदाब आणि निलयाच्या प्रसरणाच्या वेळी असलेला प्रमाणित उच्च रक्तदाब हा अनुक्रमे. पर्याय आहेत एक पाऱ्याचा 100 मिमी व पाऱ्याचा 60 मिमी, दुसरा पाऱ्याचा 80 मिमी व पाऱ्याचा 120 मिमी, तिसरा पाऱ्याचा 60 मिमी व पाऱ्याचा 100 मिमी, चौथा पाऱ्याचा 120 मिमी व पाऱ्याचा 80 मिमी. आणि उत्तर आहे पाऱ्याचा 80 मिमी व पाऱ्याचा 120 मिमी. प्रश्न 26. कुंडीतील रोपट्याच्या पानाच्या दोन्ही बाजूंना व्यासलीन लावले तर खालीलपैकी कोणत्या पद्धतीवर परिणाम होईल? अ श्वसन, ब प्रकाश संश्लेषण, क उत्सर्जन, ड बाष्पोत्सर्जन. तर पर्याय आहेत एक अ आणि ब फक्त, दोन ब आणि क फक्त, अ आणि ड फक्त, आणि सर्व चारही. तर उत्तर आहे सर्व चारही. प्रश्न 27. सामान्यपणे वनस्पती दिवसा ऑक्सिजन आणि रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात, कारण? पर्याय वनस्पती रात्री श्वसन करीत नाहीत पण दिवसा श्वसन करतात, वनस्पती दिवसा प्रकाश संश्लेषण मोठ्या प्रमाणात घडवतात तर रात्रीच्या वेळेस प्रकाश संश्लेषण करीत नाही, वनस्पती दिवसा श्वसन करत नाही पण रात्री श्वसन करतात, वनस्पती दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी प्रकाश संश्लेषणापेक्षा उच्च दराने श्वसन करतात. तर उत्तर आहे वनस्पती दिवसा प्रकाश संश्लेषण मोठ्या प्रमाणात घडवतात तर रात्रीच्या वेळी प्रकाश संश्लेषण करीत नाहीत. प्रश्न 28. वनस्पतींच्या रसवाहिन्या आणि वाहक कोशिका सूक्ष्मजीव संसर्गामुळे बंद झाल्यास काय होईल? एक अन्नपदार्थांचे वहन पानांकडून मुळाकडे होणार नाही, दोन अन्नपदार्थांचे वहन मुळांकडून पानाकडे होणार नाही, तीन मुळांकडून पानाकडे खालून वर पाण्याचे वहन होणार नाही, चार पाण्याची हालचाल परिणामरहित राहील. आणि उत्तर आहे अन्नपदार्थांचे वहन मुळांकडून पानांकडे होणार नाही. प्रश्न 29. वनस्पतीमधील वरच्या अपिस्तरात पारगम्य आवरण असते. पर्याय खवल्यासारखा अपिस्तर, ग्रंथीसारखा अपिस्तर, केसाळ अपिस्तर, घनाकृती अपिस्तर. आणि उत्तर आहे खवल्यासारखा अपिस्तर. प्रश्न 30. मानवातील फलनाच्या प्रक्रियेत स्त्री व पुरुषांच्या जननपेशी एकत्रित येतात, यगमनज पेशी गर्भाशयाच्या आवरणात चिटकते, स्त्री ही मुलाला जन्म देते, अंडाशयातून अंडपेशी मुक्त होते. आणि उत्तर आहे स्त्री व पुरुषांच्या जननपेशी एकत्रित येतात. प्रश्न 31. वातावरणातील जैविक स्थितीचे विघटन करणारा घटक कोणता? गिधाडे, सिंह, बुरशी, टर्माइट. आणि उत्तर आहे टर्माइट. प्रश्न 32. तेहरी आणि अलमट्टीसारख्या धरणांची उंची वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, धरणांची उंची वाढवण्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या प्रश्नाबाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ पृथ्वीवरील प्राणी आणि वनस्पतींचा नाश होईल, ब परिसरातील राहणारे प्राणी आणि लोकांचे स्थलांतर होईल, क
जंगलाचा ऱ्हास होईल, ड तो परिसर प्रदूषित होईल. आणि पर्याय आहेत अ आणि ब, अ ब आणि क, ब आणि ड आणि ब क आणि ड. तर उत्तर आहे अ ब आणि क. प्रश्न 33. चिपको आंदोलनाने दिलेला महत्त्वाचा संदेश. वनांच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाचा सहभाग घेणे, वनांच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाकडे दुर्लक्ष करणे, विकासाच्या कार्यक्रमात जंगलातील झाडे तोडणे, शासकीय अधिकाऱ्यांना जंगलातील वनसंपत्तीचा नाश करण्याचा आदेश देण्याचा अप्राश्निक अधिकार आहे. आणि उत्तर आहे वनांच्या संवर्धनाच्या प्रयत्नात समाजाचा सहभाग घेणे. प्रश्न 34. मानवी अपत्याचे लिंग ठरवण्याची पद्धत खालील आकृती दाखवते. एक्स एक्स आणि एक्स वाय हे पालक सांगितलेले आहे. आणि याच्यामध्ये बघा एक्स आणि एक्स, एक्स आणि वाय ह्या लिंग पेशी आहेत. तर यामध्ये दिलेलं आहे की संतती पहिली, संतती दुसरी, संतती तिसरी, संतती चौथी. तर पहिल्या आणि चौथ्या संततीचे लिंग कोणती असेल? पहिला आहे दोन्ही मुले, दुसरा दोन्ही मुली, तिसरा पहिला मुलगा आणि चौथी मुलगी, तर पहिली मुलगी आणि चौथा मुलगा. तर उत्तर आहे पहिली मुलगी आणि चौथा मुलगा. प्रश्न 35. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्राण्याचे निरीक्षण करून त्याचा गट ओळखा. कंटकी चर्मी, वलयांकित कृमी, संधिपाद प्राणी, रंध्रीय प्राणी. तर उत्तर आहे संधिपाद प्राणी, आर्थ्रोपोडा. प्रश्न 36. खतांच्या बाबतीत योग्य विधान शोधा. अ खते वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या मूलद्रव्यांच्या पुरवठ्याने वनस्पतीमधील व्यावसायिकदृष्ट्या पोषक द्रव्ये वाढवण्याकरता तयार केलेली असतात. ब मोठ्या प्रमाणात सेंद्रिय द्रव्ये आणि थोड्या प्रमाणात पोषण द्रव्ये समाविष्ट असतात. क खते वालुका मिश्रित मातीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवतात. ड खते ही वनस्पतीची आरोग्यदायी चांगली वाढ होण्याची खात्री देतात. आणि पर्याय अ आणि ब, ब आणि क, अ आणि ड, ब आणि ड. तर उत्तर आहे अ आणि ड. प्रश्न 37. खालीलपैकी कोणती खनिजे विविध प्राण्यांच्या आंतरिक व बाह्य आराखड्यावरून कळतात? एक नायट्रोजन क्षार, दोन मॅग्नेशियम क्षार, सल्फर क्षार, कार्बोनेटचे क्षार. तर उत्तर आहे नायट्रोजन क्षार. प्रश्न 38. जैवविविधतेबाबतचे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एक क्षेत्रातील विविध प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. दोन क्षेत्रातील फक्त जंगली प्राण्यांच्या अस्तित्वाचा त्यात समावेश आहे. तीन क्षेत्रातील फक्त वनस्पतींचाच समावेश आहे. चार क्षेत्रातील उपलब्ध होणाऱ्या खनिज साठ्यांचा त्यात समावेश आहे. आणि उत्तर क्षेत्रातील विविध प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचा त्यात समावेश आहे. प्रश्न 39. एका खेड्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. खालीलपैकी कोणते आजार त्या खेड्यात पसरू शकतील? एक चिकनगुनिया, दोन मलेरिया, हिवताप की कॉलरा. आणि उत्तर आहे कॉलरा. प्रश्न 40. जनावरांना उपयोगी पडणारे अन्न व चारा पुष्कळ वनस्पती पुरवतात. खालीलपैकी कोणती पिके किंवा वनस्पती सामान्यपणे वापरली जातात? उत्तर म्हणजे पर्याय आहेत भुईमूग, घेवडा,
बरसिन हरभरा आणि उत्तर आहे हरभरा. प्रश्न 41. एका क्षितिज समांतर पृष्ठभाग एक्स वाय वर घर्षण विरहित दोन प्रतले म्हणजे फळ्या एओ आणि बीओ आकृतीत दाखवल्याप्रमाणे तिरप्या करून ठेवलेल्या आहेत. एका काचीची गोटी ओए या प्रतलावरील पी या बिंदूपासून खाली सोडली ती ओबी या प्रतलावर एच उंचीपर्यंत पोहोचते. आता ओबी हे प्रतल अनुक्रमे ओसी आणि सीडी या स्थितीत हलवले आणि काचीची गोटी एच उंचीवरूनच खाली सोडली तर गोळीची उंची खालीपैकी कोणती असेल? पर्याय कमाल स्थिती उंची ओबी, कमाल स्थिती उंची ओसी, कमाल स्थिती उंची ओडी, प्रतलावर किंवा फळीवर समान उंचीच्या स्थितीत पोहोचेल. तर उत्तर आहे कमाल स्थिती उंची ओबी पहिला पर्याय. प्रश्न 42. एक डॉक्टर एका नेत्र रुग्णास दृष्टी दोषासाठी 2.5D या नंबरची भिंग काच सुचवतात. काच भिंगाचा प्रकार आणि त्याचे नाभीय अंतर असे असेल. एक अंतर्वक्र भिंग -40 सेमी. सेकंड अंतर्वक्र भिंग -25 सेमी. तीन बहिर्वक्र भंग +40 सेमी. चार बहिर्वक्र भिंग +25 सेमी. आणि उत्तर आहे अंतर्वक्र भिंग -40 सेमी. प्रश्न 43. एका समान काटछेद असलेल्या दंडगोलाकृती वाहकाचा रोध, याला इंग्लिशमध्ये आपण रेझिस्टन्स म्हणतो, 18 ओहम आहे. त्याचे तीन समान लांबीचे तुकडे केले. जर तीन तुकडे समांतर जोडणीत जोडले तर त्यांचा परिणामी विद्युत रोध 2 ओहम, 6 ओहम, 12 ओहम की 18 ओहम? तर उत्तर आहे 12 ओहम. प्रश्न 44. एक धावपटू आर त्रिज्येच्या वर्तुळाकृती मार्गावरून 5 वेळा धावण्यासाठी जाण्यास 30 सेकंद घेतो तर त्या धावपटूचा वेग 1 2πr/t, त्यानंतर सेकंड 10πr/t, थर्ड 0 4r/t आणि उत्तर आहे 10πr/t. प्रश्न 45. एक वस्तू एक समान गतीने चालली आहे, ती पहिल्या सेकंदात 50 मीटर अंतर कापते तर 5व्या सेकंदाच्या शेवटी तिने एकूण किती अंतर कापलेले असेल? 10 मीटर, 50 मीटर, 55 मीटर, 250 मीटर? आणि उत्तर आहे 250 मीटर. प्रश्न 46. दिलेला आरसा वस्तूच्याच आकाराची उलटी प्रतिमा निर्माण करतो, तो आरसा फक्त सपाट आरसा, फक्त बहिर्वक्र आरसा, फक्त अंतर्वक्र आरसा, अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र यापैकी कोणता तरी एक असेल? आणि उत्तर आहे फक्त सपाट आरसा. प्रश्न 47. एल लांबी आणि काटकोनाचे क्षेत्रफळ ए असलेल्या एका वाहकाचा रोध आर आहे तर त्या विद्युत वाहकाची रोधकता ही खालीलपैकी कोणती? पर्याय एक आर एल ए, सेकंड एल ए डिवाइडेड बाय आर, आर एल बाय ए, आर ए बाय एल. आणि उत्तर आहे आर ए बाय एल. प्रश्न 48. जडत्वाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे? सर्वच पदार्थांना समान जडत्व असते, जितका पदार्थ जड तितके त्याचे जडत्व कमी, पदार्थ जितका हलका तितके त्याचे जडत्व जास्त, पदार्थ जितका जड तितके त्याचे जडत्व जास्त असते.
आणि उत्तर आहे, पदार्थ जितका जड तितके त्याचे जडत्व जास्त असते. प्रश्न 49. ए, बी आणि सी आणि या चार वस्तूची पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या सेकंदात आक्रमलेले अंतर खालील तक्त्यात दिलेले आहे. वस्तू आहे ए, बी, सी आणि डी. आक्रमलेले अंतर पहिल्या सेकंदात, दुसऱ्या सेकंदात, तिसऱ्या सेकंदात आणि चौथ्या सेकंदात आहे. तर वस्तू आहे ए, पहिल्या सेकंदात 5 मीटर, दुसऱ्या सेकंदात 7, तिसऱ्या सेकंदात 9, चौथ्या सेकंदात 11. वस्तू बी, पहिल्या सेकंदात 7, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यात 16, चौथ्यात 10. वस्तू सी, पहिल्यात 10, दुसऱ्यात 10, तिसऱ्यात 10 आणि चौथ्यात 10. वस्तू डी, पहिल्या सेकंदामध्ये 6, दुसऱ्या सेकंदामध्ये 12, तिसऱ्या सेकंदामध्ये 18 आणि चौथ्या सेकंदामध्ये 24. खालीलपैकी कोणती वस्तू एक समान चालीने चालली आहे? ए, बी, सी, डी आणि उत्तर आहे सी. 10 मीटर, 10 मीटर, 10 मीटर, 10 मीटर एक समान चालीने ती चाललेली आहे. प्रश्न 50. एका वस्तूवर 10N इतके बल कार्य करते. ती वस्तू बलाच्याच दिशेने 2 मीटर अंतर तोडते, तर बलाने केलेले कार्य 0.2J जूल, 2.0J, 20.0J, 40.0J आणि उत्तर आहे 20.0J. प्रश्न 51. एक वाहक ए बी एम या चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला आहे. यासाठी खालीलपैकी कोणती विधान आकृतीतील परिस्थितीशी जुळत नाही? एक, ए बी वाहकातून विद्युतधारा पाठवल्यास त्याची विचलन होते. 2, ए बी वाहकातून विद्युतधारेचे परिमाण वाढवल्यास त्याचे विचलन वाढते. 3, ए बी या वाहकाची विचलनाची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे दिसते. 4, विचलनाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार दिसते आणि उत्तर आहे विचलनाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार दिसते. प्रश्न 52. एक लाकडी ठोकळा पाण्यावर तरंगतो. लाकडी ठोकळ्यावर कार्य करणारे उत्प्लाविता बल पुढीलपैकी कशाबरोबर आहे? एक, विस्थापित पाण्याचे वस्तुमान खालच्या दिशेने म्हणजे डाऊनवर्ड होते. 2, विस्थापित पाण्याचे वस्तुमान वरच्या दिशेने म्हणजे अपवर्ड होते. 3, विस्थापित पाण्याचे वजन खालच्या दिशेने होते. 4, विस्थापित पाण्याचे वजन वरच्या दिशेने होते. तर उत्तर आहे विस्थापित पाण्याचे वस्तुमान वरच्या दिशेने होते. प्रश्न 53. 2 बिंदूमधील विभवांतर 2V आहे. विद्युत प्रवाह 0.1 कुलोम हा 1 बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत हलवला तर या प्रक्रियेत झालेले कार्य 1.05J, 0.2J, 2J, 20J आणि उत्तर आहे 0.2J. प्रश्न 54. शॉर्ट सर्किट परिपथातून वाहणारी विद्युतधारा साधारणपणे, पर्याय कमी होते कारण विद्युत परिपथ खुला असतो, कमी होते कारण वितळ तार वितळते, वाढते कारण दोन्ही तारा एकमेकांच्या संपर्कात येतात, वाढते कारण उदासीन तार आणि भूसंपर्क तार एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात. तर उत्तर आहे वाढते कारण दोन्ही तारा एकमेकांच्या संपर्कात येतात. प्रश्न 55. एक चेंडू वरच्या दिशेने फेकला आहे. खालीलपैकी कोणता आलेख चेंडूची स्थितीज ऊर्जा वाढलेल्या उंचीप्रमाणे दर्शवतो? तर
ए बी सी डी असे चार आलेख या ठिकाणी आहेत आणि याचं उत्तर आहे ए आलेख ए. प्रश्न 56. प्रकाशाचा किरण हवेतून पाण्यात जातो आणि नंतर काचेतून आकृतीत दाखवल्याप्रमाणे हवेतून बाहेर पडतो. प्रकाश किरण वाकतो. प्रश्न 56. प्रकाशाचा किरण हवेतून पाण्यात जातो आणि नंतर काचेतून आकृतीत दाखवल्याप्रमाणे हवेतून बाहेर पडतो. प्रकाश किरण वाकतो. आणि पर्याय पाणी आणि काच यामध्ये स्तंभिकेपासून दूर जातो. पाणी आणि काच या दोन्हीमध्ये स्तंभिकेकडे वळतो. पाण्यात स्तंभिकेपासून दूर जातो आणि काचेमध्ये स्तंभिकेकडे वळतो. पाण्यात स्तंभिकेकडे झुकतो तर काचेत स्तंभिकेपासून दूर जातो. आणि उत्तर आहे पाण्यात स्तंभिकेकडे झुकतो तर काचेत स्तंभिकेपासून दूर जातो. प्रश्न 57. एक ध्वनिलहरी एओ सपाट पृष्ठभागाच्या ओ बिंदूत आदळते आणि ओ बी या दिशेने परावर्तित होते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोणांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पर्याय आहेत कोण एक इज इक्वल टू कोण थ्री, सेकंड कोण टू इज इक्वल टू कोण थ्री, थर्ड कोण थ्री इज इक्वल टू कोण फोर, फोर कोण टू इज इक्वल टू कोण फोर. आणि उत्तर आहे कोण टू इज इक्वल टू कोण थ्री. प्रश्न 58. सोबतच्या आकृतीत परिपथात विद्युतधारा आय ही खालीपैकी योग्य कोणती? 0.1 एम्पियर, 0.2 एम्पियर, 0.3 एम्पियर, 0.4 एम्पियर. आणि उत्तर आहे 0.2 एम्पियर. प्रश्न 59. एका विशिष्ट उंचीवरून एक चेंडू खाली टाकला त्याने 4 सेकंदात तोडलेले अंतर जी इज इक्वल टू 10 मीटर पर स्क्वेअर घ्या. आणि पर्याय आहेत 160 मीटर, 80 मीटर, 40 मीटर, 20 मीटर. आणि उत्तर आहे 80 मीटर. प्रश्न क्रमांक 60. सुरुवातीचा वेग 12 मीटर पर सेकंद असलेला एक चेंडू समान वेगाने ए बी आणि सी या ओबडधोबड प्रतलावरून एक एक क्रमाने सोडला आहे. वेग वेळ या आलेखाद्वारे तीनही बाबी आकृतीत दाखवल्या आहेत. तर निर्माण झालेले बल पर्याय प्रत्येक पृष्ठावर समानच असते. ए पृष्ठभागावर ते अधिकतम आहे, बी पृष्ठभागावर ते अधिकतम आहे, सी पृष्ठभागावर ते अधिकतम आहे. आणि उत्तर आहे ए पृष्ठभागावर ते अधिकतम आहे. तर या ठिकाणी आपण राष्ट्रीय संपादमुख चाचणी विज्ञानची विज्ञान या विषयाचे प्रश्नपत्रिका आणि तिचे उत्तर पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.